ह्या शहराशी जोडलेला बाबासाहेबांचा इतिहास आहे आणि बाबासाहेबांनी जी आपल्याला लोकशाही दिली ती लोकशाही जर आपल्याला खंबीर करायची असेल तर त्याच लोकशाहीला आणि त्या संविधानाला आता कुठेतरी खतरा निर्माण झालाय. जात पात आणि धर्म करणाऱ्या या मोदी सरकारने किंवा या भाजप सरकारने किंवा समाजकंटक लोकांनी ह्या लोकशाहीला खतरा निर्माण केलाय, ह्या आपल्या संविधानाला खतरा निर्माण केलाय. आणि तेव्हा आपण सगळे जेवढे युवा आहोत आपली भूमिका फक्त 6 एप्रिल आणि 6 डिसेंबर आणि 14 एप्रिल पुरती मर्यादित न ठेवता आपल्या श्वासोश्वासात जर बाबासाहेब असतील तर आपल्याला ह्या लोकशाही वाचवायला मैदानात लोकशाही वाचवण्यासाठी मैदानात उतरावं लागेल. आपल्याला हे संविधान वाचवण्यासाठी आपल्याला मैदानात उतरावं लागेल आणि ते फक्त जयंती आणि पुण्यतिथी पुरती आपली भूमिका मर्यादित न ठेवता रोज, कारण का उद्या नाही तर तुमचं आमचं अस्तित्वच राहणार नाही अशी परिस्थिती या देशात निर्माण होते आहे. खास करून दीन दलित अल्पसंख्याक आणि महिलांवर जो छळ आणि जो अत्याचार होत चाललाय ही हे षडयंत्र आहे आपल्याला आपलं अस्तित्व मिटवण्याचं. आणि असं जर असेल तर आपल्याला गप्प बसून चालणार नाही. ही एक सुरुवात आहे, ही एक औपचारिक सुरुवात आहे. शेवटी जेव्हा आपण वॉल कंपाऊंड करतो किंवा आपण भवन उभारतो त्याच्या मागची भूमिका ही असते की आपल्याला लोकशाही आणि संविधान अजून बळकट करायचं आहे. कोणत्याही राज्यकर्त्यांवर आता उम्मीद किंवा अपेक्षा राहिली नाही, आता तुमच्यावरच सगळी जबाबदारी आणि तुमच्या हातातच या देशाचं या लोकशाहीचं भवितव्य आहे. तीच खरी श्रद्धांजली ठरेल बाबासाहेबांना असं मला या ठिकाणी वाटतं.